हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण दुसरे समांतर रेषा व छेदिका आणि या प्रकरणातील सराव संच 2.3 सोडवणार आहोत. आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 2.3 सोडवण्या अगोदर आपण पुस्तकात काही उदाहरणे सोडवून दिलेली आहेत ती आपण पाहूया. म्हणजेच दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती अभ्यासूया. दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे, दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे हा आपला आजचा घटक आहे. टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू गिवन लाईन. रचना एक म्हणजे आपण उदाहरण एक बघूया. दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून गुण्याच्या सहाय्याने समांतर रेषा काढणे. गुण्याचा उपयोग करून आपण दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा आपण काढणार आहोत. पद्धत रीत एक म्हणजे पद्धत एक रचनेच्या पायऱ्या. म्हणजेच ही रचना आपण कोणकोणत्या प्रकारे कशा प्रकारे करू शकतो याच्या पायऱ्या कोणत्या आहेत त्या बघूया. रेषा एल काढा. तुम्हाला या ठिकाणी आकृती काढलेली दिसत आहेच. अगोदर रेषा काय करा, एल काढून घ्या. या प्रकारे रेषा एल काढा. रेषेला नाव काय द्या, एल. रेषा एलच्या बाहेर बिंदू पी घ्या. या ठिकाणी समजा ही रेषा एल असेल, आपण या प्रकारे काढली, रेषा बाहेर बिंदू काय घ्या, एखादा पी बिंदू घ्या. हा आपण पी बिंदू घेतला, या ठिकाणी हा पी बिंदू घेतलेला आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दोन गुणे चिकटवून ठेवा. या ठिकाणी आकृती तुम्हाला दोन गुणे एकत्र चिकटलेले दिसत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही दोन गुणे चिकटवून ठेवा. गुण्या ए, गुण्या ए आणि गुण्या बी धरून ठेवा. गुण्या बी ची कड बिंदू पी वर आहे, त्या कडेवर रेषा काढा. गुण्या बी ची कड, यातून काय करायची, एक प्रकारे रेषा काढायच्या. या रेषेला नाव काय द्या, एम नाव द्या. रेषा एम ही रेषा एल ला समांतर आहे. म्हणजे रेषा एम ही रेषा एल ला समांतर रेषा आहे. सो या प्रकारे आपण रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला समांतर रेषा काढू शकतो. आपण दुसरी पद्धत बघूया. रीत दोन, रीत दोन रचनेच्या पायऱ्या. दुसरी पद्धत रचनेच्या पायऱ्या, उदाहरण तेच आहे, आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवतोय. रेषा एल काढा. या प्रकारे तुम्हाला रेषा एल काढलेली दिसत आहे, तुम्ही सुद्धा या प्रकारे रेषा एल काढा. रेषेबाहेरील बिंदू पी घ्या. कोणता बिंदू घ्या, पी घ्या. पी मधून रेषा एल वर, पी बिन पी मधून रेषा एल वर पीएम लंब काढा. तुम्हाला पीएम लंब दिसत आहे, ओके, पीएम लंब काढा. रेषा एल वर एक वेगळा बिंदू घ्या, त्या बिंदूला नाव काय द्या, एन नाव द्या. नंतर एन मधून रेषा एन क्यू हा रेषा एल ला लंब काढा. एन मधून एक लंब काढायचा. या ठिकाणी तुम्ही कोन मापकाचा उपयोग करू शकता, ओके. आणि जेवढं अंतर पीएम चं आहे तेवढंच अंतर काय आहे, एन क्यू चं आहे. बिंदू पी व हा बिंदू क्यू मिळेल तुम्हाला. नंतर बिंदू पी आणि क्यू मधून एक रेषा काढा. रेषेला नाव द्या एम. म्हणजेच ही रेषा एम ही रेषा एल ला समांतर आहे. दोन पद्धती पाहिल्या. तिसरी पद्धत आहे, आपल्या पुस्तकात दिलेली नाही, तुम्ही कंपासचा उपयोग करून सुद्धा दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढू शकता. आपण सराव संच 2.3 मध्ये ती तिसरी पद्धत आपण बघणार आहोत. उदाहरण दुसरे, उदाहरण दुसरे, उदाहरण दुसरे म्हणजेच रचना दोन. दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढणे. आता अंतर दिलं असेल, ओके, दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढणे. उदाहरण रेषा एल ला 2.5 सेमी अंतरावर समांतर रेषा काढा. पद्धत तीच आहे, फक्त आपण या ठिकाणी अंतर घेणार आहोत. पायऱ्या, रेषा एल काढा. रेषा एल वर ए व बी बिंदू घ्या. दोन बिंदू घेतलेले आहेत, ए व बी बिंदू घेतलेले आहेत, ओके. ए व बी बिंदू मधून रेषा एल ला समान लंब रेषा काढा. ए व बी बिंदूतून
रेषा एल ला काय केलं, लंब रेषा काढला आहे. कशा लंब रेषा काढतात आपण ते सराव संच 2.3 मध्ये आपण बघणार आहोत. ओके, नंतर त्या रेषावर बिंदू ए व बिंदू बी मधून बी पासून 2.5 सेमी अंतरावर पी व बिंदू क्यू घ्या. 2.5 सेमी अंतरावर कोणते बिंदू घ्या, पी व क्यू बिंदू घ्या. रेषा पी क्यू काढा, त्या प्रकारे रेषा पी क्यू काढा. रेषा पी क्यू ही रेषा एल ला 2.5 सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा आहे. मित्रांनो, याच आधारावर आपण आता सराव संच 2.3 सोडवूया. सराव संच 2.3, सराव संच 2.3 उदाहरण पहिले, रेषा एल काढा, त्या रेषेबाहेरील बिंदू ए घ्या. बिंदू ए मधून जाणारी आणि रेषा एल ला समांतर असणारी रेषा काढा. उदाहरण दुसरे, रेषा एल काढा, रेषेबाहेरील बिंदू कोणता घ्या, टी घ्या. टी मधून जाणारी आणि रेषा एल ला समांतर असणारी काढा. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात येतच असेल प्रश्न पहिला आणि दुसरा सारखेच आहेत, फक्त बिंदू बदललेला आहे. पहिल्या उदाहरणामध्ये बिंदू ए आहे, दुसऱ्या बिंदूमध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये बिंदू टी आहे. बाकी पद्धत दोन्ही उदाहरणांची सारखीच असेल. ओके, आता आपण उदाहरण पहिले आणि दुसरे सोडवूया. म्हणजे आपण तिन्ही उदाहरणे सोडवणार आहोत, अगोदर पहिले आणि दुसरे सोडवूया, त्यानंतर तिसरे सोडवूया. उदाहरण पहिले, रेषा एल काढा. आपण रेषा अगोदर एल काढून घेऊ. या प्रकारे आपण रेषा एल काढू शकतो. त्यानंतर रेषा एल काढलेली आहे, रेषेबाहेरील बिंदू कोणता घ्या, ए घ्या. आपण कोणत्याही ठिकाणी आपण बिंदू घेऊ शकतो. समजा मी या ठिकाणी बिंदू ए घेतलेला आहे, हा बिंदू कोणता आहे, ए आहे. आता ए मधून जाणारी रेषा एल ला समांतर रेषा काढा. ए मधून जाणारी रेषा एल ला समांतर रेषा काढायची आहे. तर या ठिकाणी आपण गुण्याचा उपयोग करून समांतर रेषा काढूया. ओके, गुण्याचा उपयोग करून काय करूया, समांतर रेषा काढूया. तर गुण्याचा उपयोग करून समांतर रेषा कशी काढतात ते बघूया. तुम्ही कंपास मधील दोन्ही गुणे घ्या. आपण दोन्ही गुणे घेतलेले आहेत. आता हा गुणा बरोबर याला लंब अस या प्रकारे ऍडजस्ट करा. दिसतोय तुम्हाला हा लंब रेषा येईल. दुसरा गुणा घ्या आणि तो बरोबर ह्या बिंदू. ओके, या प्रकारे जुळवून घ्या. आता या बिंदूतून जाणारी म्हणजे या गुण्याच्या कडेवरून दुसऱ्या गुण्याच्या कडेवरून काय करणार, एक रेषा काढा. ती रेषा एल ला समांतर असेल. ओके, म्हणजे आता आपण काय करूया, इथून एक रेषा काढून घेऊ. आपण गुण्या बी च्या या कडेवरून काय करूया, एक रेषा काढूया. रेषा काढल्यावर आपल्याला असे दिसेल. ओके, आता ही रेषा या बाजूला तुम्ही वाढवू शकता. ओके, आता ही रेषा मी या बाजूला करतोय वाढवतोय. या रेषेला नाव द्या एम नाव द्या. म्हणजेच रेषा एम ही रेषा एल ला समांतर आहे. आपण रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढलेली आहे. ही झाली पद्धत. आता आणखी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण हे उदाहरण सोडवूया. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये हे उदाहरण सोडवू शकता. हेच उदाहरण आता आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवूया. रेषा एल काढा. या प्रकारे तुम्ही रेषा एल काढू शकता. रेषेला नाव द्या एल. नंतर आहे रेषेबाहेरील बिंदू कोणता घ्या, रेषेबाहेरील बिंदू ए घ्या. या ठिकाणी नाव देतो मी ए. हा बिंदू ए. आता ए मधून आपल्याला रेषा एल ला समांतर रेषा काढायची आहे. तर समांतर रेषा काढण्यासाठी रेषा ए मधून सॉरी बिंदू ए मधून रेषा एल वरती लंब रेषा काढा. लंब रेषा काढण्यासाठी या गुण्याचा तुम्ही उपयोग करू शकता. या प्रकारे व्यवस्थित जुळवून घ्या. की खालची काढा रेषा, ही खालची काढा काय करा, रेषा एल वरती घ्या आणि हा बिंदू या कडेवरती आला पाहिजे. आता तुम्ही या कडेमधून एक काय करा, रेषा काढा. या गुण्याच्या या कडेच्या बाजूने रेषा काढा. ती रेषा एल ला लंब रेषा असेल. गुण्याच्या या बाजूने आपण रेषा काढलेली आहे. या प्रकारे दिसेल. ही झाली लंब रेषा. आता याच रेषेवर या बिंदूला नाव देऊ आपण एम. ओके, या रेषेवर दुसरा एक बिंदू घ्या. या ठिकाणी मी एन बिंदू घेतलेला आहे. आता एन मधून रेषा एल ला लंब रेषा काढा. तुम्ही गुण्याचा उपयोग करून काढू शकता किंवा कोन मापकाचा उपयोग करून सुद्धा या ठिकाणी लंब रेषा काढू शकता. या ठिकाणी बरोबर हा बिंदू या बिंदूवर बरोबर काय करायचं,
जुळवून घेतलेला आहे. ओके बघा व्यवस्थित. ओके लंब म्हणजे किती? 90. म्हणजे या ठिकाणी कंपास मध्ये 90 आहे, त्या ठिकाणी खूण करून घ्या. आणि नंतर एन आणि हा बिंदू काय करा, या दोघांमधून जाणारी एक रेषा काढा. म्हणजे ती रेषा रेषा एन ला लंब असेल. आता आपण हे दोन बिंदू जोडून घेऊया. या प्रकारे ही आपण दुसरी लंब रेषा काढलेली आहे. आता जेवढं अंतर एम ए एम आणि ए च आहे, जेवढं अंतर एम ए च आहे ते अंतर कंपास मध्ये मोजून घ्या. तेच अंतर घेऊन हा लोखंडी टोक एन वर ठेवा आणि या कंसावर काय मारा, हा कंस मारा. या ठिकाणी नाव द्या बिंदू बी. हा कंस ज्या ठिकाणी छेदलेला आहे एखाद्या बिंदू बी. आता एम ए अंतर आणि एन बी अंतर दोन्ही समान आहेत. आता ए आणि बी बिंदूतून जाणारी काय करा, रेषा काढा. पट्टीच्या साह्याने तुम्ही काय करा, यातून दोन बिंदूतून रेषा काढू शकता. या प्रकारे आपण रेषा एल ला समांतर रेषा एम काढलेली आहे. या बिंदू रेषेला नाव द्या एम. ही आपण कोणत्या बिंदूतून काढले, ए बिंदूतून काढलेली आहे. दोन्ही प्रकारे आपण हे उदाहरण सोडवलं आहे. या ठिकाणी गुण्याचा उपयोग केलेला आहे. ओके या ठिकाणी गुण्याचा उपयोग केला आहे, खोल मापकाचा उपयोग केला आहे, पट्टीचा उपयोग केला आहे, सर्व उपयोग केलेला आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते, ही पद्धत किंवा ही पद्धत सोपी वाटते, त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. तर उदाहरण दुसरं, याच मधील उदाहरण दुसरं तुम्ही या पद्धतीने सोडवा, या पद्धतीने सोडवा. मी आणखी एक उदाहरण दुसरं तिसऱ्या पद्धतीने सोडवणार आहोत. ती तिसरी पद्धत तुम्हाला 9वी 10वी मध्ये आपण त्या पद्धतीचा उपयोग करणार आहोत. पण मी तिसरी पद्धत म्हणजेच कंपासचा उपयोग करून रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणार आहे. तुम्ही दुसरं उदाहरण या दोन्ही पद्धतीपैकी कोणत्याही पद्धतीने करू शकता, किंवा मी ज्या तिसरी पद्धत दाखवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एक्झाम मध्ये सोडवू शकता. किंवा ही पहिलं उदाहरण मी दुसऱ्या उदाहरण ज्या पद्धतीने सोडवणार आहे त्या पद्धतीने सुद्धा सोडवला तरी चालेल. ओके आता आपण दुसरे उदाहरण सोडवूया. उदाहरण दुसरे, रेषा एल काढा. रेषेबाहेर बिंदू टी घ्या. बिंदू टी मधून जाणारी रेषा एल ला समांतर असणारी रेषा काढा. पहिल्या उदाहरणामध्ये फक्त बिंदू ए होता, या ठिकाणी टी आहे, बाकी काही बदल नाही. आता आपण प्रथम काय करूया, रेषा एल काढूया. आपण रेषा एल काढलेली आहे. रेषेबाहेरील बिंदू कोणता आहे, बिंदू टी. रेषेबाहेरील बिंदू कोणत्याही ठिकाणी तुम्ही बिंदू टी घेऊ शकता. नंतर या वरच्या बाजूला बिंदू टी येईल, तुमच्या या बाजूला सुद्धा येईल. कोणत्याही ठिकाणी तुम्ही बिंदू टी घ्या. आता आपण उदाहरण दोन मध्ये कंपासचा उपयोग करून रेषा एल ला बिंदू टी मधून समांतर रेषा काढणार आहोत. तुम्ही गुण्याचा उपयोग करून सुद्धा काढू शकता. ओके कंपास घ्या. कंपासचा लोखंडी टोक टी वर ठेवा. ओके टी वर ठेवला, या रेषेवरती या बाजूला एक कंस मारा, अंतर बदलू नका, या बाजूला एक कंस मारा. ओके दोन कंस मारलेले. आता लोखंडी टोक पुन्हा या कंसावर ठेवा. अंतर बदलू शकता किंवा सेम ठेवला तरी हरकत नाही, मी सेम अंतर ठेवलंय. खालच्या बाजूला एक कंस मारलाय. आता लोखंडी टोक हे दुसऱ्या कंसावर ठेवा आणि जो खालच्या बाजूला कंस मारलाय त्याला काय करा, या प्रकारे कट करा किंवा छेदा. आता यांचा छेदन बिंदू या दोन्ही कंसांचा आणि हा बिंदू टी मधून जाणारी एक रेषा काढा. या प्रकारे आपण ही रेषा काढलेली आहे. ही रेषा एल ला काय असणार आहे, लंब असणार आहे. ओके रेषेला नाव देऊया आपण रेषा एम. आता पुन्हा कंपास घ्या. कंपासचा लोखंडी टोक बिंदू टी वर ठेवा. ओके आता टी मधून रेषे एम वरती या वरच्या बाजूला एक कंस मारा. तेच अंतर घेऊन या खालच्या बाजूला एक कंस मारा. अंतर किती, अंतर तुम्ही तुमच्या प्रमाणे सोयीप्रमाणे घेऊ शकता. किती थोडस अंतर आणखी कमी घेतला तरी चालेल. ओके हे अंतर याच्या खाली जायला देऊ नका, गेलं तरी नो प्रॉब्लेम, परंतु व्यवस्थित दिसण्यासाठी अंतर आणखी थोडं जर कमी असतं तर याला छेदन असतं. ओके म्हणजे कळलं, ठराविक अंतर घेऊन या बाजूला एक कंस मारला आणि वरच्या बाजूला एक कंस मारला, दिसतंय दोन्ही कंस. ओके
आता लोखंडी कंपास या, अंतर बदलला तरी चालेल, लोखंडी टोक या कंसावर ठेवा, हे अंतर कमीत कमी निम्म्यापेक्षा जास्त पाहिजे, हा जो रेषाखंड आहे दोन्ही कंस त्याला आपण जर रेषाखंड समजलं तर या भागा रेषाखंड पूर्ण झाला, यापेक्षा थोडं अंतर कमी घ्या म्हणजे ज्या काय निम्म्यापेक्षा जास्त, निम्म्य अंतर एवढं होईल, हे झालं निम्म्य अंतर, निम्म्यापेक्षा काय करा जास्त थोडस जास्त अंतर घ्या, आणि लोखंडी टोक कोणत्याही एका कंसावर अगोदर ठेवा, मी या कंसावर ठेवतोय, आणि या बाजूला एक कंस मारा, या बाजूला दुसरा कंस मारा, ओके। आता लोखंडी टोक या बिंदूवर ठेवा, हा जो पहिला कंस या बाजूला केला त्याला काय करा छेदा, मी एक कंस केला तरी हरकत नाही कारण हा बिंदू आपला आहे, पण आपण दोन्ही बाजूला कंस केलेला आहे, या कंसाला आपण काय करायला या प्रकारे छेदा। आता हे दोन्ही कंस जोडा, हे दोन्ही कंस जोडल्यानंतर ही रेषा ह्या टी मधूनच जाईल, ओके। आता काय करा हे दोन्ही कंस आणि हा बिंदू टी जोडा, म्हणजे या हा या कंसाचा छेदबिंदू, हा बिंदू टी आणि या कंसाचा छेदबिंदू, यातून जाणारी काय करा एक रेषा काढा, तुम्हाला ही रेषा या प्रकारे दिसेल, या रेषेला नाव देऊ आपण, या ठिकाणी रेषा एल घेतली, रेषा एम, रेषा एन, रेषा एन ही रेषा एल ला समांतर रेषा आहे, आपल्याला हे टी बिंदूतून जाणारी रेषा एल ला समांतर रेषा काढायची होती, आपण या ठिकाणी समांतर रेषा काढलेली आहे, कळले। हे उदाहरण आपण कंपासच्या साह्याने सोडवलेलं आहे, तुम्ही गुण्याचा उपयोग करून सुद्धा सोडवू शकता, नो प्रॉब्लेम। यानंतर आपण उदाहरण तिसरे सोडवूया, उदाहरण तिसरे, रेषा एम आणि त्या रेषेला 4 सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा एन काढा, ओके। प्रथम आपण काय करूया रेषा एम काढून घेऊ, रेषा एम काढून घेऊ, रेषा एम काढलेली आहे, आता आपल्याला त्या रेषेला 4 सेमी अंतरावर समांतर असणारी रेषा काढायची आहे, त्यासाठी रेषा एम वरती हा ए बिंदू घ्या आणि दुसरा बिंदू बी घ्या, दोन बिंदू घेतलेले आहेत, आता ए आणि बिंदू बी मधून रेषा एम ला लंब रेषा काढायच्या आहेत, लंब रेषा काढण्यासाठी तुम्ही कोन मापकाचा उपयोग करू शकता, कोन मापक घ्या, आपण बिंदू ए मधून रेषा एल ला समांतर रेषा काढायच्या, कोन मापक व्यवस्थित जुळवून घ्या, ओके। त्यानंतर ज्या बाजूला ज्या ठिकाणी 90 दिसतोय त्या ठिकाणी 90 अंशाचा कोन काढा, नंतर ए हा बिंदू आणि ए मधून जाणारी एक रेषा काढा, तसेच या ठिकाणी सुद्धा बी बिंदूतून आपण काय करणार आहोत लंब रेषा काढणार आहोत, व्यवस्थित हा कोन मापक जुळवून घ्या, बघा हा बी बिंदू या ठिकाणी कोण किती आहे 90, या ठिकाणी हा कोन करून घेतलेला आहे, त्यानंतर हा बिंदू आणि हा बी बिंदू यातून जाणारी रेषा, ती रेषा काय येईल एम ला लंब असणारी रेषा काढायची आहे, आपण हे दोन्ही रेषा काय काढून घेऊया, या प्रकारे आपण बिंदू ए मधून रेषा एम ला लंब रेषा काढलेली आहे, बिंदू बी मधून रेषा एम ला लंब रेषा काढलेली आहे, लंब या चिन्हाने दाखवा, म्हणजे हा कोण किती 90, त्यानंतर आपल्याला त्या रेषेला 4 सेमी अंतरावर समान असणारी रेषा एन काढायची आहे, तर 4 सेमी अंतरावर आपल्याला रेषा काढायची आहे, त्यासाठी काय करा कंपास मध्ये 4 सेमी अंतर मोजून घ्या, कंपास आणि ह्या पट्टीच्या साईने 4 सेमी अंतर मोजून घ्या, हे अंतर किती आहे 4 सेमी, कंपास मध्ये अंतर किती घेतले 4 सेमी, त्यानंतर ए वर कंपास लोखंडी टोक ठेवा आणि ह्या लंब रेषेवर काय करा या प्रकारे कंस मारा, त्याचप्रमाणे लोखंडी टोक बी वर ठेवा, या लंब रेषेवर काय करा कंस मारा, आता हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदलेले आहेत ते बिंदू त्या बिंदूतून एक काय करा जाणारी रेषा काढा, आता आपण ह्या दोन बिंदूतून जाणारी रेषा काढूया, आपण ही रेषा काढलेली आहे, हे रेषेचे नाव काय रेषा एन, कळले, हे अंतर किती आहे 4 सेमी, हे सुद्धा अंतर किती आहे 4 सेमी, आपण रेषा एम ला 4 सेमी अंतरावर असणारी समांतर रेषा एन काढलेली आहे। सो या प्रकारे आपण
सराव संच 2.3 पूर्ण सोडवले आहे. थँक्यू.